दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी अंगणवाडी सेविकांविषयी एक मोठं विधान केलंय. दर 4 महिन्यांनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढणार नाही असं दीपक केसरकर म्हणाले. केसरकरांनी आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचं यामुळे बोललं जात आहे. मानधन वाढ होण्यासाठी 1 वर्ष लागेल असं सुद्धा दीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपावर सरकारची ताठर भूमिका पाहायला मिळते. मागील महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे आणि त्याच्यावर आता मंत्री दीपक केसरकर यांची एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामुळं मंत्री दीपक केसरकर यांनी अंगणवाडी सेविकांच्या जखमेवर मीठ चोळल्याचं बोललं जात आहे. निष्फळ ठरली असं बिलकुल म्हणता येणार नाही, कारण मीच काल ही बैठक आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांशी जी चर्चा झाली, त्याच्यामध्ये पूर्वी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला मानधन वाढवण्याचा निर्णय झालेला होता आणि दर 4-5 महिन्यामध्ये काय मानधन वाढवलं जात नाही. लवकरच हे मानधन वाढवलंसुद्धा जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.